कर्णिक नगरातील वल्लाळ क्रीडांगणावर तेलुगू ग्रंथालय बांधायला विरोध करत खेळाडूंनी इंद्रभवन समोरील हिरवळीवर क्रिकेटचा सामना मांडलाय. आमदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून वल्लाळ क्रीडांगणाच्या जागेमध्ये तेलुगू ग्रंथालय बांधण्याचा प्रस्ताव आहे. याला तेथील क्रीडाप्रेमींनी विरोध करत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महापौर श्री कांचना यन्नम, सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी संमती दिल्यानं कामाची निविदा काढल्याचं समजताच गुरुवारी सायंकाळी येथील क्रीडाप्रेमी अनोख्या पद्धतीनं आंदोलन करत तेलुगू ग्रंथालयाला त्यांनी विरोध केला. वेळ पडली तर वल्लाळ क्रीडांगणाचं नाव बदलायला देखील तयार आहे, पण राजकीय द्वेषापोटी क्रीडांगण संपवण्याचा घाट करू नये असं खुलं आवाहन नगरसेवक नागेश वल्लाळ यांनी केलं आहे. आज या ठिकाणी वल्लाळ क्रीडांगणावरचे सगळे खेळाडू इथं आलेत. त्यांचा उद्देश एवढाच आहे की आता जो तेलुगू ग्रंथालय तिथं बांधण्याचा जो प्रयत्न चालू आहे महापालिकेच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने, ज्या पद्धतीनं शासनाचा उपयोग त्यांचा सत्तेचा उपयोग करून प्रणितीचा हे करत आहे, त्याच्या विरोधात म्हणून आम्ही इथं सगळे जमलेलो आहोत. त्या सगळ्यांचं खेळाडूंचं भवितव्य तिथं आहे. तिथं मोठ्या प्रमाणात स्केटिंग असेल, तिथं क्रिकेट असेल किंवा बाकीचे इव्हेंट्स तिथं मोठ्या जोरावर होतात. वल्लाळ क्रीडांगणावर गेल्या 4 वर्षापासून ते मैदान सुशोभीकरण करून त्या ठिकाणी 2000 पेक्षा जास्त महिला आणि पुरुष रोज वॉकिंगसाठी येत असतात आणि सगळ्यांच्या तब्येतीसाठी ते काळजी घेत असतात. त्याचबरोबर 8 पेक्षा जास्त अकॅडमी त्या ठिकाणी क्रीडांगणाच्या प्रॅक्टिस करत असतात. 300 झाडं त्या ठिकाणी वृक्षारोपण करून त्याची जोपासना केलेली आहे. ड्रीपलाईन करून सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ड्रीपलाईन करून ती झाडांची जोपासना केलेली आहे. सोलापूरला नजर लागावी इतकं छान ते क्रीडांगण झालेलं असताना सोलापुरातल्या राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी वाचलेले बांधण्याचा घाट घातलेला आहे, त्याला आम्हाला विरोध आहे. त्या ठिकाणी मैदान असलं पाहिजे आमची आग्रहाची भूमिका आहे. जर समजा त्या ठिकाणी सोलापूर शहराच्या मध्य मतदारसंघाच्या आमदारांनी समजा त्या ठिकाणी वाचनालय बांधण्याचा प्रयत्न केला किंवा वाचनालय बांधला, तर आम्ही रोज महानगरपालिकेच्या सभागृहाच्या समोर खेळासाठी प्रॅक्टिससाठी आम्ही येणार आहोत. क्रीडांगणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असताना महापालिका मैदानावर 22,000 स्क्वेअर फूट बांधकामाला परवानगी कशी देते असा सवाल उपस्थित करत महापौर आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे.